नमस्कार मी मोबिन खान मायन्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आहे कोपरगावचा एक तरुण झारखंडच्या पलामू जिल्ह्यामध्ये देशाची सेवा करतो आहे खरं तर आपण कोपरगावचा इतिहास पाहिला तर एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल या परीक्षेच्या माध्यमातून अनेक अधिकारी कोपरगावचे जे देशाची आज सेवा करत आहे आणि तसंच एक व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वावर कोपरगावला नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटावं असं एक व्यक्तिमत्व ए सी पी रितेश रणधीर आज आपल्यासोबत आहे आपण त्यांचा प्रवास कसा होता इथपर्यंतचा काय संघर्ष त्यांना करावा लागलं हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत ए सी बी साहेब नमस्कार मायन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपलं अभिनंदन देखील ए सी बी झाल्यानंतर तुमचं पहिलंच पोस्टिंग झारखंडसारख्या राज्यामध्ये झालेलं आहे पलामू जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि सी बी झाल्यानंतर कोपरगावमध्ये आपण प्रथमच पहिल्या पोस्टिंगनंतर येत आहे कसं वाटते आपल्याला नक्कीच आनंद तर होतोच आहे तेवीस तारखेला आमचं पासिंग uh, आउट परेड झालं आणि त्याच्यानंतर दोनच दिवसात मी घरी परतलो मागच्या आठवड्यात आमचं युनिट ॲलोकेशन झालं आणि त्या दरम्यान आम्हाला कळालं की आमचं पहिलं पोस्टिंग झारखंड इथे झालं आहे आणि झारखंडमध्ये जो लेफ्ट विंग एक्स्ट्रिजम अफेक्टेड जो एरिया मानला जातो असं पालामयू या डिस्ट्रिक्टमध्ये माझं पोस्टिंग झालं आहे आणि पहिलंच पोस्टिंग थोडं चॅलेंजिंग मिळालं असल्या कारणाने मला एक थोडंसं एक एक्साइटमेंट पण आहे आणि जितकं खडतर आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं ते कुठेतरी मला एका इफेक्टिव्ह एक वेमध्ये इम्प्लिमेंट करता येईल याचाही आनंद आहे आणि ओ ओव्हरऑल आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट आपलं प्राथमिक शिक्षण महाविद्यालयीन शिक्षक उठून पूर्ण केलं आहे प्राथमिक शिक्षण मी माझं सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये केलं त्याच्यानंतर अकरावी बारावी आणि फर्स्ट इयर असे तीन वर्षं मी इथे एस एस जी एम कॉलेजला होतो आणि त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला गेलो सेकंड इयर आणि थर्ड इयरला मी एस पी महाविद्यालयात होतो आणि त्याच्यानंतर मी दोन वर्ष इंग्लंडमध्ये होतो माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी युनिव्हर्सिटी ऑफ केंटमध्ये मी दोन वर्ष तिथे होतो तिथे मी सहा ते सात महिने जॉबही केला पण आधीच काही गोष्टी ठरल्या असल्या कारणाने की येऊन यू पी एस सीची तयारी करायची या कारणाने मग परत आलो आणि मग दिल्लीत मी काही ठिकाणी कोचिंग घेतलं आणि सिव्हिल सर्व्हिसेस आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्स म्हणजे आता मी एक्झाम जी क्लिअर केली आहे या दोन एक्झाम्सचा मी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर दोन हजार अठराला ती एक्झाम देऊन मी दोन हजार एकोणीसमध्ये ती एक्झाम क्लिअर केली आपला फॅमिली बॅकग्राऊंड कसा आ, आहे माझे वडील उपप्राचार्य आहेत एस एस जी एम कॉलेजमध्ये आई गृहिणी आहे आणि बहीण माझी छोटी बहीण ती एल एल एम झाली तिचं आणि ती सध्या प्रॅक्टिस करते सुरुवातीचे जे काय जेव्हा आपण शिक्षण घेत होतात काय ठरवलं होतं नेमकं काय आपलं गोल होतं सिव्हिल सर्व्हिसेस करायचं हे ज्यावेळी मला कळत नव्हतं तेव्हापासून वडिलांनी ते कुठेतरी ते, ते मनावर बिंबवलं होतं की तुला आय एस व्हायचं आहे तुला आय एस व्हायचं आहे आणि यू पी एस सीबद्दल डिटेलमध्ये जरी काही माहीत नसलं तरी पण यू पी एस सी आपल्याला करायचं हे पहिल्यापासून मनाशी ठरलेलं होतं अकरावी बारावीला मला थोडेसे कमी मार्क मिळाले कारण सायन्समध्ये मला तितकी गती नव्हती आणि मार्क कमी असल्यामुळे मी मग माझं स्ट्रीम चेंज केलं मग मी आर्ट्समध्ये फॅकल्टी माझी चेंज केली मी आणि त्याच्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षांचा तयार तयारी सुरू केली आणि त्याच्यानंतर मग तो प्रवास सुरू झाला स्पर्धा परीक्षांचा आपण जर पाहिलं तर आपण यू पी एस सीची जी परीक्षा पास झालेल्या आहात ए पी यू पी एस सीच्या परीक्षेतून आपण प्रशासनामध्ये दे देखील जाऊ शकत हो होता पोलीस सेवाच आपण का निवडली आर्म्ड फोर्सेसबद्दल मला प्रचंड आकर्षण होतं लहानपणापासून आणि लहानपणापासून म्हणजे मी चौथीला असल्यापासून मार्शल आर्ट्सचं ट्रेनिंग घेतलं आहे सातवीला असताना मी माझं ब्लॅकबेल्ट पूर्ण केलं त्याच्यानंतर मी पढेगाव इथलं जे पढेगाव आहे तिथल्या एका प्राथमिक शाळेत मी कराटे क्लासेस पण घ्यायचो आणि ओवरऑलच ते फिटनेस मार्शल आर्ट्स आणि आर्म्ड फोर्सेस याचं मला एक प्रचंड आकर्षण होतं हे दुसरे एक कारण दुसरं म्हणजे मी जेव्हा बारावीला होतो तेव्हा मुर्शदपूर इथला एक आपला आर्मीतला एक जवान हा त्यावेळी शहीद झाला होता आणि थोडंसं अजून सविस्तर सांगायचं ठरलं तर त्या गोष्टीचा माझ्यावर इतका परिणाम झाला की त्याचे संस्कार ज्या दिवशी झाले त्या दिवशी मी त्याची सगळा अंतिम संस्कार संपल्यानंतर त्याची फॅमिली जेव्हा जोपर्यंत तिथं बसलेली होती मी एका कोपऱ्यात त्या फॅमिलीसोबत तिथं बसलेलो होतो आणि त्या सगळ्याचाच माझ्या मनावर मा इतका परिणाम झाला होता की आर्म्ड फोर्सेसमध्ये या ना त्या प्रकारे जायचं हे मनाशी ठरवूनच होतं त्यामुळं एक तर आय पी एस किंवा मग सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स या दोन्हीचाच माझा प्रेफरन्स होता आणि मी त्याचाच अभ्यास केला आणि हे एक्झाम क्लिअर झाली निश्चितच आपण जर पाहिलं तर झारखंडसारख्या पला पलामू जिल्ह्यामध्ये इथं क्राईम रेट आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा ठिकाणी आपली पहिलीच पोस्टिंग झालेली आहे खूप चॅलेंजिंग असेल आणि कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करणार आम्हाला जे प्रशिक्षण दिलं जातं ते तीन थिएटरसाठी दिलं जातं एक म्हणजे कश्मीर मिलिटन्सी रिलेटेड ट्रेनिंग दुसरं असतं नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी रिलेटेड ट्रेनिंग आणि तिसरं असतं लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे नक्सल बेल्ट रिलेटेड ट्रेनिंग तर या ट्रेनिंगचे असे काही स्पेसिफिक डिफरन्सिएशन नाही आहे की ह्या प्रकारचं ट्रेनिंग इकडे पण ज्या प्रकारचं आम्हाला ट्रेनिंग त्या बावन्न आठवड्यांमध्ये दिलं जातं एक ओव्हरऑल ऑपरेशनल प्रिपेअर्डनेस तुमच्यामध्ये तो येतो त्यामुळं टेन्शन असेल किंवा असं असं अशा प्रकारचं बिलकुल मनावर काही दडपण वगैरे नाही आहे रादर मी की फार म्हणजे उत्सुक आहे तिथे जाऊन काम करण्यासाठी ज्या काही नेसेसरी स्किल्स आहेत त्या आम्हाला दिल्या गेलेल्या आहेत मला माझ्या प्रशिक्षणावर आणि स्वतःवर पूर्णपणे विश्वास आहे आणि मी तिकडे जाऊन उत्तम कामगिरी करेन याचा मला याची मला खात्री आहे निश्चितच आपण उत्तम कामगिरी त्या ठिकाणी करणार आहोत असंच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे खरं तर यू पी एस सी सारखी एक्झाम पास करणं खूप कष्ट घ्यावा लागले असेल कशा पद्धतीने आपण कष्ट घेतला आहे काय परिश्रम करावा लागला आहे काय अडचणी तुम्हाला आल्या अडचणी तशा बऱ्याच येतात त्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे नैराश्य दुसरं म्हणजे फेल्युअर फेल्युअर इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ इट फक्त असं असतं की कन्सिस्टन्सी परसिव्हरन्स आणि हार्डवर्क या तीन गोष्टी आपण जर मेंटेन केल्या तर मग एक्झाम क्लिअर करणं फार अवघड नसतं प्रॉब्लेम असा होतो आजकाल की एक नवीन ट्रेंडच आलं आहे सगळ्यांमध्ये की कॉलेज डिग्री पासआउट झाली की सगळेच लोकं दिल्लीला जातात पुण्याला जातात आणि त्याची तयारी करायला लागतात त्यामुळे मिडिओक्रेटी खूप त्याच्यामध्ये आली सगळेच जण त्याची तयारी करतात त्यामुळे सिरियसनेसचं लेवल थोडंसं कमी झालं लोकांचं कारण रिसोर्सेस इतके अवेलेबल आहेत की लोक कन्फ्यूज होतात की नेमकं रिसोर्स वाचायचं काय पूर्वी असं असायचं की चार दोन ठराविक क्लासेस होते पण आत्ता यूट्यूब ऑनलाईन चॅनल्स याच्यावर इतकं गायडन्स अवेलेबल आहे की पीपल गेट लिटरली पॅरलाइज विथ इन्फॉर्मेशन तर मला असं वाटतं की थोडं कन्सल्टेटेड आणि फोकस्ड एफर्ट्स जर दिले तर ही एक्झाम क्लिअर करणं काही फार अवघड नाही आहे निश्चितच आपण म्हणताय की आपण इंग्लंडमध्ये सुद्धा होता शिक्षणासाठी त्या ठिकाणी आपण जॉब वगैरे सर्च केला असेल मग माय माय देशात परतून आणि देशाची सेवा करावा असं आपल्याला माझ्या प्रायोरिटीज पहिल्यापासून खूप क्लिअर होत्या मी जाण्याच्या आधीच एक मनाशी गाठ बांधून होतो की जायचं ते परत येण्यासाठी त्यामुळे मी तिथे गेलो खूप चांगल्या प्रकारचं एक एक्सपोजर मला त्या दोन वर्षात मिळालं तिथे आणि त्याच्यानंतर मी कॉन्टेंट रायटिंगचा सहा महिने जॉबदेखील केला आणि इट वॉज अ व्हेरी वेल पेईंग जॉब चांगली सॅलरी मला तिथे मिळत होती पण एक सेन्स ऑफ आयडेंटिटी जी असते म्हणजे एका कुठल्याही विचारी माणसाला तिथे आयडेंटिटी क्रायसिस येऊ शकतो की फक्त पैसा हे तुमचं मोटिवेशन न राहता त्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील आणि आपण आयुष्यात जे काम करतो त्याचा एक सोशल रिलेव्हन्स ज्याला म्हणतो आपण की त्याचा समाजाशी काय त्याची नाळ आहे आपण करत असलेल्या कामाचं काय स्वरूप त्याचं काय ना नाळ समाजाशी बांधलेली आहे की नाही आहे तर त्याचा सोशल रिलेव्हन्स पण खूप महत्त्वाचा असतो तर असं कुठलं तरी सोशल रिलेव्हन्स असलेला जॉब मला कायम करतावा यासा, यासाठी यासाठी मी इंग्लंडची ती नोकरी सोडली आणि मी परत आलो असं आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो या हेतूने आपण मायदेशात परत आला नाही देशसेवा करताय आत्तापर्यंत आपल्याला जे यश प्राप्त झालं आहे या यशाचा श्रेय आपण कुणाला देणार श्रेय निश्चितपणे मी माझ्या आईवडिलांना देईन आणि अशी खूप नावं असतात जी आपल्या आयुष्यात येतात आणि जातात ते मेंटर्स असतील मित्र असतील या ना प्रकारे कुणी ना कुणी आपल्या आयुष्यात येताना आपल्याला त्याची शिकवण देऊन जात असतं तर असंख्य नावं आहेत पण आईवडील यांना मी माझं ते श्रेय देतो की ज्यांनी मला चार ते पाच वर्ष कंटिन्युअसली सपोर्ट केलं आणि वर्षांमागून वर्ष मी नापास व्हायचो म्हणजे ती परीक्षा कधी मेरिट आ, कमी यायचं कधी जास्त व्हायचं तर मग त्यात मी बऱ्याचदा मला अपयश आलं त्यामध्ये तर खंबीरपणे जे माझ्या सोबत उभे होते ते होते माझ्या वडील आणि सगळं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देतो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने ए सी पी रितेश रणधीर हे अनेक वेळा नापास होऊन सुद्धा त्यांनी आपली जिद्द सोडलेली आहे आणि आज ते पदा पोस्ट ले अबन सी बी पदापर्यंत पोहोचलेले आहेत आपण यू पी एस सीच्या माध्यमातून आपली निवड झालेली आहे आणि ए सी बी पदी आपली नियुक्ती आपण देशासाठी कशा पद्धतीने कार्य करणार आहेत आणि सी पी म्हणजे याचा अर्थ काय होतो आणि कशा पद्धतीने ही प्रोसेस तुमची असणार आहे कार्याची खरं म्हणजे ए सी पी ही थोडीशी रॉंग टर्मिनॉलॉजी आहे असिस्टंट कमांडंट हे त्या पोस्टचं नाव आहे आणि त्याचं नॉमिन क्लेचर जे आहे असिस्टंट कमांड त्याचं क्लेचर हे रिसेंटली चेंज झालं आहे पूर्वी त्या पोस्टला डीवाय एस पी म्हणायचे सेंट्रल पोलीसचा डीवाय एस पी म्हणायचे तर या कारणासाठी की सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसमध्ये जे ऑफिसर्स असतात रादर आपण जर स्पेसिफिकली सी आर पी एफबद्दलचं बोललो तर सी आर पी एफचं वर्क प्रोफाईल हे खूप डायनामिक आहे आणि खूप डायव्हर्स आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये सी आर पी एफ काम करते आय बी असेल सी बी आय रॉ आणि त्याचबरोबर स्टेट पोलीसमध्ये दे डेप्युटेशनवर ॲज ॲडिशनल एस पी म्हणून पण सी आर पी एफच्या ऑफिसर्सला डेप्युटेशनवर पण पाठवलं जातं तर त्यावेळी जा जे डेप्युटेशनवर जे लोकं जातात त्यांना ॲडिशनल एस पी आणि ऑप्स असं त्यांच्या ब्रॅकेटमध्ये त्या कामाचं स्वरूप आहे म्हणून ते असिस्टंट कमांडंट स्लॅश डी वाय एस पी किंवा ए सी पी असं त्या पोस्टचं नाव आहे याच्यामध्ये एक बटालियन असते साधारणपणे एक हजार लोकांची बटालियन असते आणि त्या बटालियनमध्ये सहा ते सात छोटे छोटे युनिट्स असतात ज्याला आपण कंपनीज म्हणतो तर दीडशे एकशे चौतीस टू बी व्हेरी स्पेसिफिक एकशे चौतीस जणांची कंपनी असते आणि त्या कंपनीज पोस्टेड असतात वेगवेगळ्या एरियाजमध्ये तर त्या कंपनीजला म्हणजे आता मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला जे कामाचं स्वरूप जे असणार आहे ते असणारे ॲज अ कंपनी कमांडर ॲज अन असिस्टंट कमांडंट आय एल बी कमांडिंग अ कंपनी ऑफ हंड्रेड अँड थर्टी फोर पीपल तर तशी माझ्या आत्ता करिअरची सुरुवात होणार आहे आणि पहिलं पोस्टिंग जे असतं ते सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसच्या पर्सनलला पहिलं पोस्टिंग हार्ड पोस्टिंग एक सर्व करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग पोस्टिंगचं स्वरूप बदलतं आणि मग सॉफ्ट पोस्टिंग असतील किंवा मग मला कुठं डेप्युटेशनवर जायचं असेल एस पी जी असेल एन एस जी असेल आय बी रॉ किंवा बाकी मग ऑपॉर्च्युनिटीज त्यानंतर मग जसं करिअरचं जशी सर्विस वाढेल तसे त्या ऑपॉर्च्युनिटीज बाकी मग अवेलेबल होतील मला निश्चितच रितेश जी आपण जर पाहिलं तर हे प्रोग्राम अनेक तरुण तरून आणि तरुणी बघत आहे कोपरगाव असेल कोपरगावच्या परिसरातील जे तालुके आहे तेथील तरुण तरून आणि तरुणी हा प्रोग्राम आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की यू पी एस सीची एक्झाम कशा पद्धतीने पास केली इथपर्यंतचा प्रवास कसं आणि कशा पद्धतीने ए सी बी पदापर्यंत आपण पोहोचला आहे कोपरगाव तालुक्यात ता आपण जर पाहिलं तर अनेक तरुण आहे जे सैन्य भरतीची प्रॅक्टिस आहे अनेक तरुण जे पोलीस भरतीसाठी तयारी करत आहे अनेक तरुण तरून आणि तरुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आपण काय मार्गदर्शन करणार माझी एक फक्त तक्रार म्हणा हवं तर माझी फक्त तर तक्रार एकच आहे की माझ्यासारखं तरुण जो सुट्टीला एक सात आठ दहा महिन्यातून एकदा जो घरी येतो तो असं बघतो की जी ट्रेंडिंग फॅशन आहे किंवा जी ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे कुठल्याही लेटेस्ट टेक्नॉलॉजी घ्या मोबाईल असेल किंवा काही असेल हे जे कुठल्याही कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये जे येतं ते आपल्याकडं तितक्याच वेगाने आलेलं असतं पण मग जो इन्फॉर्मेशन जो डेफिसिट जो आहे किंवा करिअरला घेऊन जो सिरियसनेस जो आहे तो आपल्या तरुणांमध्ये फार कमी आढळतो मला खास करून आपण जर कोपरगावची जर त्याची तुलना करायची ठरलं तर सगळ्यांनीच आय एस आय पी एस किंवा सगळ्यांनीच असिस्टंट कमांडंट किंवा सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावं असं काही बंधन नाही पण एक इन्फॉर्म्ड नागरिक म्हणून आपण नक्कीच कुठेतरी कमी पडतो आहोत एक एक यूथ म्हणून मला जे इथे जे दिसतं दरवेळी जे वातावरण जे दिसतं आपण चुकीच्या ट्रेंड्समध्ये अडकलेला दिसतो आपण कायमच टेक्नॉलॉजीचा आप चांगला उपयोग करून घेण्यापेक्षा लोक त्याच्या पबजी असेल किंवा मग टिकटॉक असेल किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये तरुण मला अडकलेलं दिसतात आणि एक गाव म्हणून आपल्याकडं जे एज्युकेशन रिलेटेड जो सिरियसनेस आहे हा फक्त इंजिनियरिंग आणि मेडिकल आणि फार्मसी ह्या गोष्टींपुरताच मर्यादित राहिला आहे तर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जर्नलिझम असेल किंवा मग मास मीडियाचे काही कोर्सेस असतील किंवा असे असंख्य प्रकारचे नवीन नवीन कोर्सेस इंट्रोड्यूस होत आहेत तर मला असं वाटतं की इथल्या इथल्या लोकांनी थोडंसं त्याचाही विचार करून थोडंसं एक आपलं जे आय एज्युकेशनचे जे हॉरायझन हो आहे ते क्षितीचं आहे ते थोडंसं त्याच्या पलीकडे जाऊन ही गोष्टी बघितल्या पाहिजेत तर हे झालं बाकी यूथसाठी आणि खास करून ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांना करायची आहे तर तुमच्याकडे पैसे असावेच किंवा तुम्ही एका ठराविक सोशल बॅकग्राऊंडमधूनच यायला असायला हवं असं काही नाही पूर्वी फक्त मुंबईला जावं लागायचं किंवा पुण्याला जावं लागायचं किंवा दिल्लीला जावं लागायचं जिथे चार दोन ठराविक क्लासेस असायचे आणि ज्यांची मोठी फी असायची लाखांमध्ये ती फी असायची तर आता त्याचीही गरज नाही तुमच्याकडे नॉर्मल मल्टीमिडिया फोन असेल आणि तुमच्याकडे एक इंटरनेटचा पॅक असेल तर तुम्ही यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्सवर जिथे फ्रीली कोचिंग अवेलेबल आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता आणि खूप कमीत कमी रिसोर्सेसमध्ये खूप कॉन्सोलिटेटेड एफर्टमध्ये तुम्ही हे एक्झाम क्लिअर करू शकता धन्यवाद सर हे होते ए सी पी रितेश सुभाष रणधीर जे आता सध्या झारखंडमध्ये सेवा देत आहे एस एस जी एम कॉलेजचे उपप्राचार्य सुभाष रणधीर सर यांचे ते सुपुत्र आहे आणि या ठिकाणी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि जे खडतर प्रवास त्यांचा इथपर्यंतचा झालेला आहे ते सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने मोठमोठ्या शहरातील फॅशन्स जितक्या वेगाने आज ग्रामीण भागापर्यंत पोहोचतात त्याच पद्धतीने जे शिक्षण पद्धती आहे त्याचा देखील आत्मसात येथील तरुणांनी केला पाहिजे आज यूट्यूबवरती अनेक प्रकारचे फ्री कोर्सेस उपलब्ध आहे आणि आजच्या युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन्स आहे मात्र या स्मार्टफोनचा वापर आपण कशा पद्धतीने करतो ते देखील महत्त्वाचं आहे अनेक तरुणही विविध प्रकारचे गेम खेळण्यामध्ये व्यस्त आहे मात्र या स्मार्टफोनचा आपण सदुपयोग केला तर आपण जे ध्येय आहे ते ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो आजच्या युगामध्ये हे सर्व काही सोपं झालेलं आहे परंतु याचा फायदा आपण नक्कीच उचलला पाहिजे अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी ए सी पी रणधीर यांनी दिलेली आहे मात्र हे सर्व करत असताना रणधीर यांनी कोणत्याही प्रकारची जिद्द सोडलेली नाही आणि आपलं यश जे आहे ते प्राप्त केलेलं आहे आपलं ध्येय गाठलेलं आहे निश्चितच कष्ट करण्याची तयारी असेल तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच ए सी पी रितेश रणधीर यांना दाखवून दिलेलं आहे म्हणून रितेश रणधीर आणि त्यांच्या आईवडिलांना माय न्यूजचा सलाम कॅमरामॅन नवेसह हो, मोबिन खान माय न्यूज कोपरगाव